स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। शुभ संध्याकाळ सर्वांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये दिवस रात्र रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटांच्या काही मुद्रा, जसं मी मध्ये एक व्हिडिओ केला होता की तुमचे अंग किंवा तुमचा हात या ठिकाणी दाबा, खूप सारी प्रगती होते, तो व्हिडिओ पण तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला। सामुद्रिक शास्त्रामध्ये ह्याचे उच्चार आहेत किंवा हे दाखवलेलं आहे की हे कशा मुद्रा करायच्या, कोणत्या मुद्रेनं काय फायदा होतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच मुद्रा दाखवणार आहे। व्हिडिओ अगदी छोटासा आहे, शेवटपर्यंत बघा। तुम्हाला आयुष्यामध्ये आरोग्याच्या अडचणी आहेत, झोप लागत नाही, डिप्रेशन येते, पैसा मिळत नाही आहे, नोकरीत यश मिळत नाही आहे, तर या सगळ्यासाठी या सगळ्या मुद्रा काम करतात। रोज अगदी झोपून सुद्धा तुम्ही या 5 मिनटं 3 मिनटं 2 मिनटं जरी केल्यात तरी तुमच्या आयुष्यात त्याचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही। आता सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला जर झोप येत नसेल तर कोणती मुद्रा करावी। तर तुम्हाला झोप येत नसेल तर ही दोन्ही बोटं अशी उंच ठेवावीत आणि ही जी 3 बोटं आहेत, करंगळी, अंगठा आणि हे जे बोट आहे ते तिन्ही एकत्र जोडून ठेवावं। हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते। ही जी मुद्रा आहे ती आपल्याला शांत झोपेसाठी काम करते। करंगळी, करंगळीच्या शेजारचं बोट आणि अंगठा, इकडे सुद्धा करंगळी, करंगळीच्या शेजारचं बोट आणि अंगठा, हे तिन्ही एकमेकाला जोडायचं। बघा, थोड्याशा पेन्स होतील सुरुवातीला, कारण ही एक मुद्रा आहे, ही डायरेक्ट मेंदूपर्यंत काम करते, आपला मेंदू शांत करते आणि आपल्या मेंदूमध्ये ते केमिकल उत्पन्न करते जे आपल्या झोपेसाठी गरजेचं असतं। म्हणून ही जी मुद्रा आहे ती करून झोपलात तर तुम्हाला शांत झोप लागेल। किमान 2 ते 3 मिनटं डोक्यात कोणताही विचार न आणता फक्त ही मुद्रा करा आणि झोपेच्या तक्रारी मस्तपैकी घालवा आणि शांत झोपा। दुसरी मुद्रा आहे स्किनसाठी, म्हणजे ज्यांना स्किनचे आजार आहेत, स्किनवर खूप काळे डाग आहेत, वांग उठायला सुरुवात झाली आहे, किंवा ज्यांना सतत स्किनचं काही ना काही, ज्यांना वाटतं आपलं रूप छान असावं, आपला रंग छान असावा, आपली तेजमय कांती असावी थोडक्यात, त्यांनी काय करायचं आहे तर 5 ही बोटे एकत्र, फक्त ही मुद्रा, 5 ही बोटं एकत्र, प्रत्येक बोटाचा प्रत्येक बोटाला टच झाला पाहिजे, ही मुद्रा करून झोपू शकता, बसू शकता। 3 मिनटं 5 मिनटं या मुद्रेमध्ये बसायचं आहे। 40 दिवसात तुम्हाला स्किनमध्ये रिझल्ट दिसतील, फार नाही, 40 दिवस, फक्त 5 ही बोटं अशी, प्रत्येक बोटाचा प्रत्येक बोटाला टच, तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग जायला सुरुवात होईल आणि तेजमय कांती तुम्हाला यायला सुरुवात होईल। तिसरं आहे डिप्रेशन। मला सांगा, आजकाल 100 आत 90 लोक डिप्रेशनमध्ये आहेत। कुणाला नोकरीचे डिप्रेशन आहे, कुणाला लग्नाचे आहे, कुणाला संसाराचे आहे, कुणाला पैशाचे आहे, कुणाला घर होत नाही आहे त्याचे आहे, तर कुणाला मुलांचे आहे, तर कुणाला आईवडिलांचे आहे, एक नाही अनेक, पण डिप्रेशनमधून न जाणारी व्यक्ती अगदी मोजून 10 तुम्हाला सापडतील। कुणी दाखवत नाही, कुणी औषधं घेतं, कुणी लाजतं, कुणी घरात बसतं, तर कुणी डिप्रेशन घेऊन त्याचा ताणतणाव घेऊन त्याचा डोंगर करून बसतं। असं करू नका। डिप्रेशनसाठी सुद्धा एक साधी मुद्रा आहे, दोन्ही हातात हात घ्यायचे आहेत, हे बघा, दोन्ही हातात तुम्हाला असे हात घ्यायचे आहेत आणि अंगठा आणि त्याच्या शेजारील बोट, हे बघा, ही जी मुद्रा आहे, दोन्ही हातात सगळ्यात आधी हात घ्यायचे आहेत, त्यानंतर अंगठा आणि शेजारील बोट असे एकमेकाशी जुळवायचे आहे आणि या मुद्रेमध्ये तुम्हाला साधारण 5 मिनटं बसायचं आहे। मुद्रा पुन्हा एकदा बघा, सोपी आहे करायला अतिशय। या मुद्रेमध्ये साधारण 5 मिनटं तुम्हाला बसायचं आहे। या मुद्रेमुळे तुमचं डिप्रेशन, ताणतणाव अतिशय कमी होण्यास मदत होईल। तुमच्या डोक्यातून विचार हळूहळू नष्ट होतील, कालचे काय दुःख घडले ते आज विसरायला मदत होईल आणि पुन्हा नव्याने पुढच्या आयुष्यात जगण्यास तुम्हाला मदत होईल। ही मुद्रा अतिशय महत्त्वाची आहे, पुन्हा दाखवते। हे आपले हात, हातात हात घातले, त्यानंतर अंगठ्याला अंगठा जोडला आणि या बोटाला हे बोट जोडले, अशा प्रकारे ही मुद्रा आहे। ही मुद्रा करा, डिप्रेशनपासून तुम्ही दूर व्हाल आणि तुम्हाला शांत वाटेल। हळूहळू या मुद्रेची सवय होईल आणि जशी सवय होईल तसा तसा रिझल्ट, कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट द्यायला 40 दिवस किमान द्या। मध्ये आधी सोडू नका, आज कराल, उद्या कराल आणि परवा म्हणाल कुठं गेलं डिप्रेशन, काहीच जात नाही आहे, असं नाही चालणार, सातत्य हवं। जर तुम्हाला 4 वर्षाचं डिप्रेशन असेल तर जायला 40 दिवस तर द्यावं, मी म्हणते फार नाही,
40 दिवस तर द्या. तुम्ही काय करता, बरेच जण असे करतात की 5-6 दिवस उपाय केला, काही 6 दिवस झाले केला, काहीच फरक पडला नाही. सातत्य ठेवा, कुठल्याही गोष्टीत सातत्य ठेवा. भक्ती असू दे, उपाय असू दे, नाहीतर काम असू दे, त्या गोष्टीत जर सातत्य असेल तर त्याचा रिझल्ट येईल. जर तुम्ही कंटिन्युअसली काही केलंच नाही तर रिझल्ट येणार नाही. शेवटची मुद्रा आहे पैसा. कोणाकोणाला नकोय मला सांगा, असं जर कोणीच नसेल ज्याला पैसा नकोय, कारण रोजच्या गरजा भागवण्यासाठी लागतो तो पैसा, दवाखान्याला लागतो तो पैसा, आपल्याला जीवन जगण्यासाठी पैसा, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा, सगळं जाऊ द्या, दोन वेळचं खाण्यासाठी लागतो तो म्हणजे पैसा. पैसा बिन देता आपल्याला कुणी किराणा माल देईल का, भाजी देईल का, तर नाही. हाच पैसा जास्तीत जास्त आपल्याकडचा वाढत जावा म्हणून आपल्याला करायची आहे कुबेर मुद्रा. बाकी सगळ्या मुद्रा झोपून केल्यात तरी चालेल. ही जी मुद्रा आहे ती तुम्हाला बसूनच करायची आहे. ही जी पहिली तीन बोटे आहेत, हे बघा, अंगठा आणि त्याच्या शेजारची दोन बोटे, ही एकत्र करून ही जी मुद्रा आहे. आता हे माझं बोट बघा, आता आपण जेव्हा नव्यानं करू तेव्हा हे जुळणार नाही. ही जी मुद्रा आहे ही तुम्हाला 5 मिनटं शांत फक्त ही मुद्रा करून बसायचं आहे. काय केलं मी, ही तीन बोटं जोडली आणि हात वर केला, ही झाली मुद्रा. ही मुद्रा करून तुम्हाला 5 मिनटं बसायचं आहे शांतपणे. अशा प्रकारे मांडीवर हात घ्यायचेत, मी वर दाखवलेत, मांडीवर हात घ्यायचेत आणि माझ्याकडे पैशाचे चुंबक आहे, मी पैशाचे चुंबक आहे, माझ्याकडे खूप पैसा आकर्षित होतो, माझ्याकडे धनाची कमतरता नाही, माझ्याकडे खूप धन आहे, माझ्याकडे असलेल्या धनामुळे मी माझं संपूर्ण कुटुंब सुखी ठेवू शकतो, हे अफर्मेशन तुम्हाला द्यायचे आहेत पॉझिटिव्ह. आणि त्याबरोबरच ही कुबेर मुद्रा ज्याला म्हणतात इतकी 100% रिझल्ट आणते. तुम्ही करून बघा, तुमच्याकडचा पैसा वाढत जाण्यास मदत होईल, पैशाची चंचल तुम्हाला भासणार नाही आणि असलेला पैसा जास्त प्रमाणात तुमचा खर्च होणार नाही. या मुद्रांवर विश्वास ठेवून तुम्ही जर करून बघितल्यात तर तुम्हाला आयुष्यात, जर हे बघा मी काय काय सांगितलंय, झोप यावी म्हणून, डिप्रेशन कमी यावं म्हणून, स्किन आणि आपलं मनी प्रॉब्लेम म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम, या चारही गोष्टी माणसाला हव्या असतात. रूप हवं तर असतं, झोप हवी असती, पैसा हवा असतो आणि डिप्रेशन नको असतं. या सगळ्यासाठी एक एक मुद्रा रोज 2-2 मिनटं काढून करा आणि 40 दिवसानं तुम्ही मला रिझल्ट सांगाल की हो ताई, आमच्या आयुष्यामध्ये फरक पडला. आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक करा. तुमचा एक लाईक मला नवीन व्हिडिओ घेऊन येण्यास प्रोत्साहित करतो आणि मी नव्याने उमेदीने नवीन नवीन व्हिडिओ बनवत असते. म्हणून एक लाईक करा, आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.